पहिली एक गोष्ट जी तुम्हा सगळ्यांच्या माहितीसाठी देतोय ती आहे की आज कुठल्याही प्रकारची बैठक नव्हती. उगाच कारण नसताना जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांना बोलवलं नाही असं काही नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जयंतराव पुण्याला गेलेले आहेत आणि मला जर मीटिंग असती किंवा मला बोलवलं जरी नसतं तर मी कायम कुठल्याही मीटिंगला स्वयं मला काय आलं आमंत्रण येणं बिणं हे माझ्याकडे गौण आहे. पण अशी काही मीटिंगच नव्हती म्हणून तर मी एवढ्या उशिरा आलो ठाण्यातली कामं आटपून का आता मी परत ठाण्याला जाणार नाही का कुठलंही काम करायला. तेव्हा कुठलीही मीटिंग नव्हती. बोलवण्याचा न बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जयंतराव पुण्याला गेलेत आणि मी उशिरा ठाण्याहून आलो. हिंदी में आपसे ये जानना चाहेंगे कि इस्तीफा देते हैं तो साहब के ऊपर हम दबाव निर्माण करना चाहते हैं कि आप इस्तीफा नहीं दे सकते. जब भारत की राजनीति इतनी गरमाई हुई है पूरे भारत के संविधान को जब धोखा पहुंच रहा है तो साहब नहीं जा सकते. साहब ने जो कमेटी सुझाई थी उसमें आपका भी नाम का जिक्र है ऐसे में क्या आपके पास कोई सुझाव है कि क्या देखो मुझे कोई सुझाव ना तो मैं सुनूंगा ना मुझे कोई दे सकता है. मेरे जो इधर है वो इधर है. आपको सुझाव देना चाहते हैं अध्यक्ष? मैं कोई सुझाव बिझाव नहीं दूंगा. मेरा सुझाव एक ही है पवार साहब रहने चाहिए. कितने दिन में डिसीजन हो सकता है सर? कितने दिन में डिसीजन हो सकता है मुझे नहीं मालूम. मैं कोई ज्योतिषी हूँ नहीं. लेकिन कुछ लोग ऐसा भी इंटरप्रिटेशन करते हैं कि आप या मैं किसी और के लीडरशिप में काम नहीं करना चाहते. ऐसा कुछ नहीं. हाँ ये बात बिल्कुल सही है कि मैं शरद पवार जी को 40 साल देखते आया हूँ. मेरा दिल ये नहीं मानता है कि अब वो मेरा पार्टी का नेता नहीं रहेगा. जब पवार साहब मुझे बोलेंगे जितेंद्र ये करना है तब जितेंद्र वो करेगा. आज कुठलीही नेत्यांची बैठक किंवा कमिटीची बैठक किंवा साहेबांनी काल जाहीर केलेल्या काय त्या नावांची बैठक अशी कुठलीही बैठक आज बोलवण्यात आलेली नाही. आमचे काही सहकारी काही मार्केट कमिटीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या कामासंदर्भात किंवा साखर कारखान्याच्या काही अर्जंट कामानिमित्तानं किंवा संस्थांच्या कामानिमित्तानं मुंबईच्या बाहेर आहे. आम्ही मुंबईत आहोत आणि आम्ही आणि देशातले काही राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख जे आहेत हे साहेबांना त्यांचा निर्णय त्यांनी थांबवावा मागे घ्यावा या विनंतीसाठी आलेले आहेत. ते सगळे जे आहेत साहेबांना भेटतात. काही जिल्ह्यातले नेते येतात काही राज्यातले नेते येत आहेत. केरळातले नेते आलेले आहेत. दिल्लीतून काही नेते आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यातून. ते फक्त भेटतायत. परंतु एक आहे की एक दोन दिवसातच त्या अशी मीटिंग होईल आणि तोपर्यंत साहेबांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढचा काय पाऊल उचलायचं आहे ते पुढे जे आहे सर्व नेते मंडळी त्याच्यामध्ये जयंत पाटील सुद्धा आज नाही मुंबईमध्ये आणखी कोणी नाही आहेत ते सगळे त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये हजर राहतील. जयंतराव पाटील कदाचित संध्याकाळीच येणार आहेत मुंबईमध्ये. परंतु काही चॅनलवर असं दाखवलं जातं की मीटिंग चालू आहेत आणि त्यांना आमंत्रित केलं नाही असं काहीही नाही. आम्ही मुंबईत आहोत म्हणून घरी बसून काय करणार. साहेबांना 2-3 दिवसांमध्ये त्यांनी सांगितलं मी काय ते मला वेळ द्या विचार करायला. तर त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना आमचे प्रयत्न सुरू आहेत एवढंच आहे. बाकी मीटिंग वगैरे काही नाही.